कौन ठीक आहे याला लागलेला हे असा पकडायचा हे खालचा वाय हा हे याच्या खाली टाकायचं आणि मग ओरडून घ्यायचं याला पकडून याला बाहेरून आणून इथं सोडायचं ठीक हे झालं एक्सप्रेशन आता इरिगेशनला दोन गट्टू आहेत एक आणि दोन पहिला गट्टू इथे खाली हा त्याच्या याच्यातून याच्यातून दुसरा गट्टू बाहेरून आणून याच्यात सोडून द्यायचा आयरन साठी हा हे इथं आयगे लागेल आणि एक वेळा इरिगेशन दाबून द्यायचं हे आतमध्ये जायचं हे आतमध्ये टाकायचं आणि तुमचं ते हे करताना प्राइम करता प्राइम करताना प्राइम करताना सर्वात पहिले मशीन अल्ट्रासाऊंड 1 वर घ्यायची अल्ट्रासाऊंड 1 वर घ्यायचं इरिगेशननी चेंबर भरून घ्यायची इरिगेशन दाबून घ्यायचं इरिगेशन बंद करून टाकायचं मग हे झालं इरिगेशन 5 झालं मग टेस्ट दोन वेळा दाबायचं टेस्ट दोन वेळा दाबायचं हा टेस्ट चेंबर लावून हा त्याचे चेंबर मध्ये घुसून द्यायचं टेस्ट दोन वेळा दाबायचं पंप फिरायला लागते मग याच्यातून सलाईन बाहेर पडते पूर्ण एअर निघाल्यानंतर हा नाही पूर्ण सलाईन बाहेर पडलं की एस्प्रेशन टेस्ट ओके मग काय करायचं या ट्युबिंगला पंपाच्या खाली एस्प्रेशन ट्युबिंगला पिंच करायची पिंच केल्यावर व्हॅक्युम वाढतं फुल वाढत पंप स्टॉप झाला की सोडून द्यायचं सोडून द्यायचं की अल्ट्रासाऊंड टेस्ट ऑटोमॅटिक होऊन जातं आणि मग इथून प्रोग्राम 1 वर घ्यायचा प्रोग्राम प्रोग्राम 1 US 1 US 2 ठीक आहे चालेल थँक्यू सर